नुकताच केंद्र सरकारने आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महाराष्ट्राला विक्रमी म्हणजेच 15,940 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या अंतर्गत राज्यातील विविध रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येईल. याच पार्श्वभूमीवर दिनांक 13 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या मुंबई विभागातील 2 रेल्वे प्रकल्पांची माहिती आपण आजच्या व्हिडिओतून घेऊयात. नमस्कार, MyMTV मध्ये आपलं स्वागत. मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरा आहेत आलेख चाळके. 2024 या वर्षाच्या प्रारंभीच भारतातील सर्वात मोठा सागरी रस्ते मार्ग म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतूचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत लोकार्पण झालं. अटल सेतूमुळे मुंबई, नवी मुंबई आणि आता त्यापुढेही तिसऱ्या मुंबईच्या उभारणीला सर्वांगीण वेग आलाय. अटल सेतूमुळे उरण आणि आसपासच्या क्षेत्रात व्यवसाय, उद्योग, गृहनिर्माण क्षेत्राला एक बूस्टर डोस मिळालाय. अनेक पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्प आज या क्षेत्रामध्ये उभारले जात आहेत. यालाच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि भविष्यात वाढवण ग्रीनफील्ड बंदराची जोड मिळणार आहे. हे पाहता रेल्वेलाही कार्गो हाताळण्याची क्षमता वाढवत असतानाच नवी मुंबई आणि परिसरात एका नवीन मेगा टर्मिनलची आवश्यकता आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेच्या माध्यमातून नवी मुंबईतील तुर्भे येथे गतिशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनलची उभारणी करण्यात येणार आहे. तर कल्याण यार्डचं रिमॉडेलिंग करण्यात येईल. भारतीय रेल्वेने रेल्वे कार्गो हाताळत अतिरिक्त टर्मिनलची विकास कामं पूर्ण करून उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी 15 डिसेंबर 2021 मध्ये गतिशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल हा कार्यक्रम जाहीर केला. उद्योग क्षेत्रातून असणारी मागणी आणि मालवाहतूक क्षमतेच्या आधारे गतिशक्ती कार्गो टर्मिनलसाठी ठिकाणांची निवड करण्यात आली. त्यापैकी काही टर्मिनलची कामं आता पूर्णही झाली आहेत. दिनांक 13 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील काही विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आलं. यामध्येच नवी मुंबईतील तुर्भे येथे गतिशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनलची उभारणी अशा प्रकल्पाचा देखील समावेश होता. जाणून घेऊयात की हा प्रकल्प नेमका काय आहे. भारतीय रेल्वेच्या माध्यमातून नवी मुंबईतील तुर्भे येथे गतिशक्ती मल्टी मॉडेल प्रकल्पाची उभारणी करण्यात येईल. या प्रकल्पासाठी अंदाजे 26.80 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प 32,628 चौरस मीटर क्षेत्रफळात व्यापलेला आहे. या प्रकल्पाद्वारे रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये वाढ होईल. आता पाहूया त्या प्रकल्पाचे फायदे नेमके काय असतील. या टर्मिनलच्या उभारणीमुळे रेल्वेची माल वाहतूक क्षमता वाढेलच, मात्र या अनुषंगाने स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. अधिक माल वाहतुकीतून रेल्वेच्या महसुलात देखील वाढ होईल. मुंबईच्या विकास कामांसाठी आवश्यक सिमेंट आणि इतर वस्तूंच्या हाताळणीसाठी एक अतिरिक्त टर्मिनल मिळेल. दुसरा आणि महत्वाचा प्रकल्प आहे तो कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्प. मध्य रेल्वेचं कल्याण रेल्वे स्थानक हे मुंबई विभागातील प्रमुख आणि सर्वाधिक व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक स्थानक आहे. हे पाहता कल्याण यार्डमध्ये मेल, एक्सप्रेस आणि उपनगरीय लोकल गाड्यांची वाहतूक विभक्त म्हणजेच वेगळी करण्यासाठी कल्याण गुड्स यार्ड येथे 4 नवीन कोचिंग प्लॅटफॉर्म बांधणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. अर्धवर्क, छोटे पूल आणि विविध नागरी कामांसह कल्याण यार्ड रिमॉडेलिंग सुरू आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 813 कोटी इतका खर्च येईल असा एक अंदाज आहे. कल्याण यार्ड रिमॉडेलिंग मुळे लांब पल्ल्याची आणि उपनगरीय रेल्वे वाहतूक विभक्त करण्यात मदत होईल. माल वाहतूक यार्डाच्या एकीकरणामुळे कार्यक्षमतेत देखील सुधारणा होईल. दररोज लाखो प्रवाशांना अखंड कनेक्टिव्हिटी देखील यामुळे मिळेल. रिमॉडेलिंगमुळे अधिक गाड्या हाताळण्याची यार्डची क्षमता वाढेल आणि गर्दी कमी होईल आणि ट्रेनचा वक्तशीरपणा देखील सुधारेल अशी मध्य रेल्वेला आशा आहे. हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. MyMTV च्या फेसबुक पेजला लाईक करा. आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा. आणि अशाच अन्य घडामोडींसाठी www.mymtv.com आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तूर्तास धन्यवाद.